नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410000990 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. बघा, आपण आज काय डिस्कस करणार आहोत की तुम्ही जे पुस्तकात वाचताय किंवा ज्या पद्धतीचे फॅक्च्युअल डाटा किंवा कन्सेप्टवर काम करताय, आपण त्याच्या पलीकडे जाऊन थोड्याफार गोष्टींवर काय करणार आहोत मित्रांनो, काम करणार आहोत. आज आपण डिस्कस करणार आहोत बंगालचा विजय, इंग्रजांचा बंगालचा विजय. आपला चॅप्टर काय आज? बंगालचा विजय. इंग्रजांनी भारत जिंकल्या म्हणजे भारतावर अनेक राजांवरती आक्रमण केलं, जिंकलं, काही राजांनी आत्मसमर्पण केलं. तुम्हाला माहीत असेल की ही ॲव्हरेजली आपला भारत असा आहे. फॉर एक्झाम्पल मी हे रफ करतो, माझा मोबाईल नंबर. बंगाल विजय आपण शिकणार आहोत मित्रांनो. बघा, तुम्हाला माहीत असेल की 1707 औरंगजेबचा मृत्यू झाला. ही आपली भारत माता, ॲव्हरेजली आजचा भारताचा नकाशा असा आहे. आणि 1707 ज्यावेळेस औरंगजेबचा मृत्यू झाला होता, 20 मे 1707, त्यावेळेपासून औरंगजेबनंतर जे येणारे जे उत्तराधिकारी होते ते खूप कमजोर होते, रगेल रंगेल होते अनेक लोक. सो त्याच्यामुळं अनेक सरदारांनी काय केलं, आपलं छोटं 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 राज्य स्थापन केलं. आणि याच्यामध्ये भारतात औरंगजेबच्या मृत्यूनंतर अनेक राजे उदयास आले. याच्यामध्ये एक महत्त्वाचं राज्य होतं बंगाल. कोणतं राज्य होतं? बंगाल होतं. बंगाल इंग्रजांच्या औरंगजेबच्या मृत्यूनंतर भारतामध्ये काय झालं? उदयास आलं. ठीक आहे, बंगाल उदयास आलं. त्याच्यानंतर तुम्ही बंगाल सोडून द्याल तर खाली त्याच्यानंतर विचार करणार तर निजाम, हैदराबाद एक राज्य उदयास आलं. ठीक आहे, हैदराबाद एक राज्य उदयास आलं. त्याच्यानंतर इथं बघाल तर मैसूर एक राज्य उदयास आलं, हैदर अली टिपू सुलतान. बरोबर आहे, वरती होते मराठे, पेशवे मराठे, हे राज्य उदयास आलं. त्याच्यावरती शीख साम्राज्य उदयास आलं, रणजित सिंग वगैरे महत्त्वाचे राजे होते. त्याच्यानंतर अवध साम्राज्य उदयास आलं, अवध. ठीक आहे, सो औरंगजेबच्या मृत्यूनंतर एवढी अनेक साम्राज्य भारतामध्ये काय झाली? उदयास आली. मग इंग्रजांनी प्रत्येक साम्राज्यावर अटॅक केला, काही लोकांनी आत्मसमर्पण केलं आणि इंग्रजांनी संपूर्ण भारत या पद्धतीने जिंकत गेले. पहिल्यांदा कोणावर अटॅक केला होता? बंगालवर. कोणावर अटॅक केला इंग्रजांनी? बंगालवर. किंवा बंगाल कसं जिंकलं ते आज आपण डिस्कस करायचे. हैदराबादवर अटॅक केला आणि हैदराबादने आत्मसमर्पण केले. किंवा हैदराबादबरोबर मेजर लढाई झालेली नाही आहे इंग्रजांची. त्याच्यानंतर मैसूरबरोबर 4 युद्ध झाली आहेत इंग्रजांची. मैसूरबरोबर 4 युद्ध, इंग्रज मैसूर 4 युद्ध, 2 युद्ध टिपू सुलतान, 2 युद्ध हैदर अली. 2 युद्ध हैदर अली आणि 2 युद्ध कोण मित्रांनो? टिपू सुलतान. त्याच्यानंतर मराठ्यांबरोबर 3 युद्ध झाली, त्याला इंग्रज मराठा युद्ध म्हणतात. 1875-1882 पहिलं युद्ध, पुढं तिघं डिस्कस करू. शिखांबरोबर 2 युद्ध झाली आणि भारतात विलीन होणारं म्हणजे इंग्रजांच्या काळात 1857 आधी सर्वात शेवटचं राज्य कोणतं होतं? अवध. असे भारतामध्ये अनेक राजे काय आले? उदयास आले. बंगालमध्ये 2 युद्ध, प्लासी आणि बक्सार, अवध. हैदराबादबरोबर डायरेक्ट युद्ध झालेलं नाही आहे. मैसूरबरोबर 4 युद्ध. मैसूरबरोबर किती युद्ध मित्रांनो? 4 युद्ध. मराठ्यांबरोबर 3 युद्ध, शिखांबरोबर 2 युद्ध. अशा पद्धतीने इंग्रजांनी ह्या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज पूर्ण भारत जिंकण्याचा काय, सॉरी क्लॉकवाईज पूर्ण भारत जिंकण्याचा काय केला? सुरुवात केला. मगधपासून कुठून सुरुवात केली होती? सॉरी, बंगालपासून सुरुवात केली आणि पूर्ण भारत जिंकण्याचा काय केला? प्रयत्न केला. मगध, मगध काय म्हणत होतो? सकाळी प्राचीन इतिहास शिकवत होतो त्याच्यामुळं मगध म्हटलं गेलं. बघा, मग आज इंग्रजांनी बंगाल कसा जिंकला ते आज आपल्याला शिकायचं आहे. इंग्रजांनी बंगाल कसा जिंकला ते आज आपल्याला काय करायचं आहे? शिकायचं आहे. ठीक आहे, सो इंग्रजांचा बंगाल विजय हे आपण चॅप्टर डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये काही फॅक्च्युअल डाटा असतो, बोलण्याच्या भरामध्ये ओघामध्ये माझ्याकडनं काही फॅक्च्युअल डाटा राहून जातो. सो मी काय करतो, काही फॅक्च्युअल डाटा लिहून ठेवतो जेणेकरून माझ्या बोलताना मला क्लिक होईल की काय कसं चालू आहे. ठीक आहे, कारण की हिस्टॉरिकल कन्सेप्टमध्ये तुम्हाला 2 गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत हिस्ट्री शिकताना. एक तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणे आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे त्याचा फॅक्च्युअल डाटा तुमच्याकडे असणं काय आवश्यक आहे. ठीक आहे, सो आपण आज बंगालचा विजय शिकणार आहोत. त्याच्यामध्ये इंग्रजांनी मोस्टली 2 युद्ध केले. इंग्रजांनी किती युद्ध केले मित्रांनो? 2. पहिलं युद्ध होतं प्लासी. पहिलं युद्ध काय होतं? प्लासीचं युद्ध. प्लासीचं युद्ध बघाल तर 23 जून 1757 ठीक आहे या दिवशी झालं. आणि इंग्रजांनी तिथून एक्झॅक्टली 100 वर्षानंतर इंग्रजांच्या विरोधात मोठा उठाव झाला होता, 1857 उठाव. आणि तिथून 90 वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजेच 1947. सो 1757-1857-1947 इतिहासामध्ये काही टाईमलाईन तुमच्या ऑटोमॅटिकली काय झाल्या पाहिजे? पाठ झाल्या पाहिजे. सो 23 जून 1757 प्लासीची लढाई आणि 1764 बक्सारची लढाई. 1764 कोणती लढाई मित्रांनो? बक्सारची लढाई. बक्सारची लढाई पण आपण डिस्कस करणार आहोत, फक्त लक्षात ठेवा. सध्या 1764 कशाची लढाई? बक्सारची लढाई. आता या गावाचं नाव प्लासी नाही आहे. या गावाचं नाव काय नाही मित्रांनो? प्लासी नाही आहे. तर या गावाचं नाव पलासी होतं. या गावाचं नाव काय होतं मित्रांनो?
पलासी होतं आणि पलासीची फुलं यायची. या गावात पलासीची खूप झाडं होती आणि म्हणून खूप झाडं होती आणि पलासीची फुलं यायची म्हणून या गावाला नाव पलासी असं पडलं. आणि फुलांपासून काय बनवलं जायचं, पलासीच्या फुलांपासून काय बनवलं जायचं मित्रांनो, गुलाल बनवला जायचा. काय बनवला जायचा, एनसीईआरटीचं वाचाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सापडेल, साध्या नॉर्मल पुस्तकामध्ये सापडणार नाही. काय बनवला जायचा, गुलाल बनवला जायचा. इथं हे युद्ध झालं पण इंग्रजांना पलासी हे युद्धाचं उच्चार करता आला नाही. या गावाचा उच्चार करता आला नाही पलासी, तर म्हणून इंग्रजांनी या गावाचा प्रोनाऊन्शिएशन या उच्चार कसा केला, प्लासी कसा केला मित्रांनो, प्लासी केला. आणि आपण आज त्याला प्लासीची लढाई असं म्हणतो. पण त्या गावाचं ओरिजिनल नाव काय मित्रांनो, पलासी असं आहे. हे गाव भागीरथी नदीच्या काठावर आहे. हे गाव कुठं आहे, भागीरथी नदीच्या काठावर. ठीक आहे, भागीरथी नदीच्या काय आहे, काठावर आहे. हे युद्ध भागीरथी नदीच्या काठावर झालं होतं. बघा, इतरांपेक्षा तुम्ही वेगळा अभ्यास करणार तेव्हा सिलेक्शन होईल. म्हणून माझं काम काय आहे की तुम्हाला 100% फॅक्च्युअल डाटा सहित ती कन्सेप्ट सहित तुम्हाला काय करायचंय सांगणार आहे मी. ठीक आहे, आता प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली हे एक महत्वाचं आहे. प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली हे पण आपल्याला काय करायचंय, महत्वाचं आहे. आता बघा, प्लासीची लढाई होण्यामागचं कारण काय होतं, पहिले कोणाकोणामध्ये झाली ते बघून घेऊ. एका बाजूला होते इंग्रज आणि एका बाजूला बंगालचा राजा या बंगालचा नवाब. बरोबर आहे, एका बाजूला बंगालचा नवाब सिराज उद्धव, एका बाजूला कोण होता, सिराज उद्दोला. ठीक आहे, सिराज उद्दोला एका बाजूला कोण होतं, सिराज उद्दोला. एका बाजूला होते इंग्रज. इंग्रजांकडनं कोण कोण लढलं ते एकदा इम्पॉर्टन्स आहेत नावं. काही नावं तुम्हाला पुस्तकात सापडणार नाहीत मित्रांनो, म्हणून मी लिहून देतोय. बघा, क्लाइव, इंग्रजांचं नेतृत्व कोण करत होता, क्लाइव. हा क्लाइव आता आर्मी नेव्ही आर्मीचा प्रमुख होता, नेव्हीचा प्रमुख नव्हता, म्हणजेच ते बटालियनचा प्रमुख होता. ठीक आहे, मग पुढे आपण क्लाइव कुठल्या थळ सेनेचा प्रमुख होता का जलसेनेचा प्रमुख होता ते पण आपण डिस्कस करणार आहोत. क्लाइव होता, त्याच्यानंतर होता घाटी बेगम, ही मावशी आहे. घाटी बेगम ही कोणाची मावशी आहे, घाटी बेगम ही कोणाची मावशी आहे, सिराज उद्दोलाची मावशी. घर का भेदी लंकाड आहे अशी गोष्ट होती. ठीक आहे, घाटी बेगम ही होती. त्याच्यानंतर प्रसिद्ध व्यापारी जगत सेठ, कोण होता, जगत सेठ. कोण होता, जगत सेठ हा प्रसिद्ध व्यापारी होता. त्याच्यानंतर शोकत जंग, पूर्णियाचा राजा, पूर्णियाचा नवाब. पूर्णिया एक प्रांत होता, पूर्णियाचा नवाब. नवाब थोडस व्हिडिओ झूम करा तुम्हाला कळेल. शोकत जंग हे नावं तुम्हाला जनरली सापडणार नाहीत. शोकत जंग इंग्रजांच्या बाजूने लढला. ठीक आहे, शोकत जंग आणि अमीरचंद व्यापारी, कोण, अमीरचंद ही व्यापारी. एवढी लोक इंग्रजांच्या बाजूने लढली. ठीक आहे, आणि मग सिराज उद्दोलाच्या बाजूने कोण लढलं होतं, सिराज उद्दोलाच्या बाजूने मीर मदान. कोण लढला होता, एक महत्वाचा मीर मदान, ही नावं लक्षात ठेवायची आहेत. सिराज उद्दोलाच्या बाजूने कोण लढलं होतं मित्रांनो, मीर मदान लढला होता. आणि मोहनलाल लढला होता. कोण लढला होता, मोहनलाल. सो या पद्धतीने 23 जून 1757 मध्ये प्लासीचे या दोन लोकांमध्ये युद्ध झालं, सुरू झालं. ठीक आहे, एका बाजूला इंग्रजांच्या बाजूला कोण कोण होते आणि सिराज उद्दोलाच्या बाजूला कोण कोण होते हे आपण जस्ट लिहून घेतलं. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, ही गोष्ट लिहून घ्यायची आहे मित्रांनो. ठीक आहे, आता बघा, मी काही गोष्टी रफ करतो. आता प्लासी, गुलाल, भागीरथी नदीच्या काठावर हे गाव थोडंसं रफ करतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजत असेल. आता काय झालं, तुम्हाला माहित असेल की इंग्रजांच्या काळामध्ये बंगालमध्ये दोन महत्वाच्या वसाहती होत्या. सपोज ही आपली भारत माता तुम्हाला दिसत असेल, ही आपली भारत माता आणि कलकत्ता हे इंग्रजांची वखार होती. कलकत्त्याचं जुनं नाव काय मित्रांनो, कलकत्त्याचं जुनं नाव काय, गोविंदपूर. कलकत्त्याचं जुनं नाव काय मित्रांनो, गोविंदपूर. कलकत्त्याचं जुनं नाव काय, गोविंदपूर. लिहून काढायचंय. कलकत्ता वसाहत कोणाची होती, इंग्रजांकडे होती. बरोबर आहे, इंग्रजांकडे होती. आणि एक होती चंद्रनगर, एक वसाहत काय होती, चंद्रनगर. तर चंद्रनगर वसाहत कोणाची होती, फ्रान्स लोकांची होती. ठीक आहे, आणि हे दोघं भारतामध्ये एकमेकांचे काय होते, कट्टर विरोधक होते. कारण की दोघंही भारतमध्ये साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. यांच्या आधी अनेक चार कर्नाटक युद्ध यांची झालेली आहेत, ती पण आपण डिस्कस केलेली आहेत. तर इंग्रज आणि फ्रान्स दोघांच्याही वसाहती वखारी कुठे होत्या, कोलकाता बंगाल या प्रांतामध्ये होत्या. ठीक आहे, बंगाल या प्रांतामध्ये तर दोघांचं एकमेकांबरोबर कट्टर विरोधक होते दोघं. आणि दोघंही एकमेकांचा आपल्या स्वतःचा वखार, वखार म्हणजेच गोडाऊन, थोडक्यात माल आणला जाईल तो त्या वखारीत ठेवला जाईल आणि तिथून समुद्रमार्गाने इंग्रज आपल्या देशाला नेतील असं व्हायचं. तर या दोघं वखारी जे होत्या, चंद्रनगर आणि कोलकाता, या दोघंही एकमेकांच्या विरोधात असल्यामुळे फ्रान्स आणि इंग्रज आपल्या वसाहतीभोवती तटबंदी बांधत होते. वसाहतीभोवती काय बांधत होते मित्रांनो, तटबंदी बांधत होते. तटबंदी म्हणजेच माहित आहे ना, असेल ना, तटबंदी बांधत होते. ठीक आहे, आणि इंग्रजांचा किल्ला होता, इंग्रजांनी किल्ला बांधलाय कोलकाता, कोणता, फोर्ट विल्यम. फोर्ट विल्यम भोवती काय बांधत होते,
तडबंदी कोलकात्यामध्ये बांधत होते फोर्ड विल्यम. ठीक आहे, मी जो फॅक्चुअल डाटा सांगतोय तो थोडा सा लिहिण्याचा काय करायचा आहे प्रयत्न करायचा आहे. तर फोर्ड विल्यम बद्दल, फोर्ड विल्यम कलकत्ता शहराभोवती या कलकत्त्याची वखार जी होती तिच्या भोवती काय बांधली जात होती, तटबंदी बांधली जात होती. आणि बंगालचा जो राजा होता कोण, सिराजउद्दौला, त्याने काय सांगितलं, तुम्ही आपापल्या वखारींभोवती तटबंदी बांधायची नाही. ठीक आहे, फ्रान्सवाले थोडेसे चांगले होते, ते पण वाईटच होते, पण तरी कम्पेअर टू इंग्रज, दोन चुकीची माणसं निवडायची असेल तर कमी चुकीचा निवडावा म्हणून. तर चंद्रनगरवाल्यांनी काय केलं, चंद्रनगरची फ्रान्सवाल्यांनी चंद्रनगरभोवती वसाहत बांधणं काय केलं, थांबून घेतलं. वसाहत बांधणं काय घेतलं, थांबून घेतलं. मात्र इंग्रजांनी कोलकाता शहराभोवती वखार वसाहत तटबंदी बांधण्याचं काम काय केलं, चालू ठेवलं. तटबंदी बांधण्याचं काम काय केलं होतं मित्रांनो, चालू ठेवलं होतं. शेवटी सिराजउद्दौलाला इंग्रजांवर अटॅक करावा लागला. सिराजउद्दौलाला इंग्रजांवर काय करावा लागला, अटॅक करावा लागला. आधीच दोघांचं जमत नव्हतं. दोघांचं का जमत नव्हतं त्याच्या मागचं कारण सांगतो. जून 1756 सिराजउद्दौलाने अटॅक केला कोणावरती, कोलकात्या शहराभोवती इंग्रजांना हाकलून दिलं. इंग्रजांना काय केलं, हाकलून दिलं. आता इंग्रजांचं आणि सिराजउद्दौलाचं आधीच क्रॉसमध्ये होतं. त्याच्या मागचं कारण काय मित्रांनो, क्रॉसमध्ये का होतं की एक मुघल बादशाह होऊन गेला औरंगजेबच्या मृत्यूनंतर, फर्रुख सियर. कोण होता फर्रुख सियर, हा मुघल बादशाह होऊन गेलेला आहे फर्रुख सियर. तुम्हाला माहित असेल, नाव ऐकलं असेल, त्याचा कालावधी आहे 1713 ते 1719 हा फर्रुख सियरचा कालावधी आहे. याच्या घराण्यामध्ये एका बाईच्या हाताला फोड झाला होता, तळहाताला काय झाला होता मित्रांनो, फोड झाला होता. आणि तो फोड रिपेअर होत नव्हता. तो फोड काय होत नव्हता, रिपेअर होत नव्हता. कोणाच्या घरामध्ये, फर्रुख सियरच्या घरामध्ये फोड रिपेअर होत नव्हता. आणि मग एका हॉकिन्स नावाच्या डॉक्टराने तो फोड रिपेअर केला आणि फर्रुख सियर खुश झाला ईस्ट इंडिया कंपनीवरती. आणि बंगाल 3000 वार्षिक रुपयांवर करमुक्त व्यापाराच्या सवलती बंगालमध्ये देऊन टाकल्या. म्हणजेच इंग्रजांनी पूर्ण बंगालमध्ये व्यापार करायचा, बदल्यात फर्रुख सियरला फक्त 3000 रुपये द्यायचे. याच्यामुळे कोणाचं नुकसान होत होतं, बंगालच्या नवाबाचं नुकसान होत होतं. तेव्हा तो सिराजउद्दौला नव्हता. ठीक आहे, मात्र पुढे ही सिस्टीम चालूच राहिली. तर इंग्रज काय म्हणायचे, आम्ही कर कोणाला देणार, दिल्लीच्या सम्राटाला देणार. आणि सिराजउद्दौला म्हणायचा कर मला पाहिजे. याच्यावरनं पहिला तर वाद होता, दुसरा वाद याच्यावरनं निर्माण झाला. इंग्रजांनी भारतामध्ये जे भारतीय व्यापारी होते त्यांना पण परवाना द्यायला सुरुवात केली. भारतीय व्यापाऱ्यांना पण परवाना द्यायला काय केली होती, सुरुवात केली होती. याच्यामुळं फर्रुख सिराजउद्दौलाचं डबल नुकसान होत होतं. सिराजउद्दौलाचं काय होत होतं, डबल नुकसान होत होतं. एक तर म्हणजे इंग्रजांकडनं कर येत नव्हता, आणि दुसरं जे भारतीय व्यापाऱ्यांकडनं कर येत होते, ज्यांना परवाना देऊन कर येत होता, तो पण परवाने कोण देत होता, आता इंग्रज देत होते. सो यामुळे फर्रुख सियरचं सिराजउद्दौलाचं डबल नुकसान होत होतं. म्हणून सिराजउद्दौला आणि इंग्रजांमध्ये क्रॉस होतं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये सिराजउद्दौलाने सांगितलं कोलकाता शहराभोवती काय बांधायचं नाही मित्रांनो, तटबंदी बांधायची नाही. इंग्रजांनी ऐकलं नाही, फोर्ट विल्यम भोवती तटबंदी बांधायला काय केली, सुरुवात ठेवली. शेवटी जून 1756 इंग्रजांनी सिराजउद्दौलाने इंग्रजांवर काय केला, अटॅक केला आणि इंग्रजांना हाकलून दिलं. इंग्रजांना काय केलं होतं, हाकलून दिलं कोलकाता शहरातनं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही विचार करणार तर 20 जून 1756 अंधार कोठडीची घटना घडली. काय घडली मित्रांनो, अंधार कोठडीची घटना. अंधार कोठडीचा साक्ष कोण आहे मित्रांनो, हॉलवेल. कोण आहे, हॉलवेल, लक्षात ठेवायचं नाव. हा त्या काळातला टेम्पररी गव्हर्नर पण होता, हॉलवेल. तर अंधार कोठडीची घटना म्हणजे काय, एक खोली होती आणि त्या खोलीमध्ये जून 1756 घटना आहे आणि 243 लोकांना काय केलं होतं इंग्रजांनी, 146 लोकांना फिरोक सियरने काय केलं, त्या कोठडीत बांधून कोंडून ठेवलं. 146 अधिकारी सापडले. जेव्हा फर्रुख सिराजउद्दौलाने अटॅक केला कोलकात्यावरती तर काही इंग्रज पळून गेले, काही सापडून गेले. कोणाच्या ताब्यामध्ये, सिराजउद्दौलाच्या ताब्यामध्ये. आणि मग सिराजउद्दौलाच्या ताब्यात सापल्यानंतर सिराजउद्दौलाने त्याच्यापैकी 146 लोकांना कुठून ठेवलं, 20 जून 1756 रोजी. दुसऱ्या दिवशी बघितलं तर त्याच्यात फक्त 23 लोक जिवंत होते. किती लोक जिवंत होते मित्रांनो, 23 लोक जिवंत होते. आणि या घटनेचा साक्ष कोण आहे, हॉलवेल. कोण आहे या घटनेचा साक्ष, हॉलवेल हा या घटनेचा काय मित्रांनो, साक्ष आहे. आय होप समजत असेल. आणि मग अनेक लोक मरून गेली आणि या गोष्टीचा इंग्रजांना काय घ्यायचा होता, बदला घ्यायचा होता. आणि म्हणून बदला घेण्यासाठी इंग्रजांनी मद्रासहून आपलं सैन्य आणलं. इंग्रजांनी काय आणलं, मद्रासहून आपलं सैन्य आणलं. कुठे, कोलकाता शहराभोवती. ठीक आहे, आता कोलकात्याहून मद्रासहून सैन्य निघालं. मद्रासहून 2 लोक निघाले. मद्रासहून किती लोक निघाली होती मित्रांनो,
दोन लोक निघाली होती ठीक आहे. एक आर्मी म्हणजे आर्मी किंवा त्या काळात थल सेना म्हणून, थल सेना कोणाकडे होती, क्लाइव्हकडे होती. जो पुढे बंगालचा काय झाला गव्हर्नर झाला, प्लासीचं युद्ध तो जिंकला होता, क्लाइव्हकडे होती, बरोबर आहे ठीक आहे. आणि जलसेना, जलसेना म्हणजे आजची नेव्ही, हा जलसेना कोणाकडे होती, वॉटसनकडे होती. जलसेना कोणाकडे होती, वॉटसनकडे होती. दोघांनी कोणावर अटॅक केला, पुन्हा बंगालवर अटॅक केला, या कोलकाता शहराभोवती अटॅक केला आणि कोलकाता शहर काय केलं, जिंकून घेतलं. कोलकाता शहर काय झालं मित्रांनो, जिंकून घेतलं ठीक आहे. आणि हे कोलकाता शहर जिंकल्यानंतर अलीनगरची संधी झाली. कोलकाता शहर जिंकल्यानंतर कोणती संधी झाली होती, अलीनगर, अलीनगरची संधी झाली. ही पुस्तकात सापडणार नाही तुम्हाला जनरली, मला माहिती आहे महाराष्ट्रातले पोरं कुठले पुस्तकं वाचतात ठीक आहे, कारण की मी पण स्पर्धा परीक्षेचा मागच्या 10 वर्षापासून शिकवतोय, तर मला चांगलंच माहिती आहे महाराष्ट्रातली पोरं कोणते पुस्तकं वाचतात, बरोबर आहे. तर अलीनगरची संधी झाली इंग्रजांमध्ये आणि इंग्रजांना कोलकाता शहर परत मिळालं. इंग्रजांना कोलकाता शहर कोणत्या संधीनुसार परत मिळालं तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही. तर कोणती संधी मित्रांनो, अलीनगरची संधी. कोणती संधी, अलीनगरची संधी. आणि अलीनगरच्या संधीनुसार त्यांना काय मिळालं, इंग्रजांना पूर्ण बंगालमध्ये करमुक्त व्यापाराच्या सवलती मिळाल्या, ज्या ऑलरेडी होत्या फरुख सिंहच्या काळापासून 3000 वर. त्याच्यानंतर नाणे पाडण्याचं पण परमिशन मिळाली, अलीनगरची संधी. आणि शेवटी 23 जून 1757 इंग्रज आणि सिराजुद्दौला याच्यामध्ये युद्ध झालं आणि आपण त्याला काय म्हणतो, प्लासीचं युद्ध असं म्हणतो ठीक आहे, प्लासीचं युद्ध असं म्हणतो. या युद्धामध्ये एका बाजूला सिराजुद्दौला होता, मदान मीर मदान होता आणि मोहनलाल होता. एका बाजूला कोण होतं, इंग्रज होते, रॉबर्ट क्लाइव्ह होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं नाव राहून गेलं, एक महत्त्वाचं नाव याच्यामध्ये राहून गेलं, मीर जाफर. कोण राहून गेलं, मीर जाफर. बघा दोन नावं लक्षात ठेवायचे मित्रांनो, एक मीर कासिम, एक काय लक्षात ठेवायचं आहे, मीर कासिम आणि एक मीर जाफर. एक सासरा होता आणि एक जावाई होता, एक सासरा होता आणि एक काय होता, जावाई होता. मीर जाफरचा जे फॉर जाफर, के फॉर कासिम. तर मग जे पहिले येतो की एबीसीडीमध्ये के पहिले येतो सांगा, एबीसीडी एफ जी एच आय जे, म्हणजे जाफर आधी, सासरा आधी आणि मग काही महिन्यानंतर सासरा मोठा होईल, खूप काही प्रोसेस होईल आणि मग जावाई निर्माण होईल, बरोबर आहे. तर जाफर आधी आणि नंतरून कासिम बंगालचा नवाब झाला होता ठीक आहे. तो मीर जाफर सेनापती होता. मीर जाफर काय होता, सेनापती होता. कोणाचा सेनापती होता, कोणाचा सेनापती होता, सिराजुद्दौलाचा सेनापती होता. तो कोणाच्या बाजूने लढला, इंग्रजांच्या बाजूने लढला. मीर जाफर क्लाइव्ह घाटी बेगम ही जी मावशी होती सिराजुद्दौलाची, जगत सेठ पूर्णियाचा नवाब शोकतजंग आणि अमीरचंद. आणि हे युद्ध कोण जिंकलं, इंग्रज जिंकले. कोण जिंकलं, इंग्रज जिंकले. आणि इंग्रज जिंकल्यानंतर या युद्धामध्ये ते धोक्याने जिंकले युद्ध ठीक आहे. आणि इंग्रज जिंकल्यानंतर मीर जाफरला काय बनवण्यात आलं, राजा बनवण्यात आलं. काय बनवण्यात आलं, मीर जाफरला राजा बनवण्यात आलं. बदल्यात मीर जाफरने लाखो करोडो रुपये कोणाला दिले होते, क्लाइव्हला दिले होते. क्लाइव्हकडे खूप पैसा होता, खूप पैसा कमावला क्लाइव्हने. आणि बदल्यात इंग्रजांना 24 परागण्याचे दिवाने अधिकार दिले. कोणत्या परागण्याचे, 24 परागणा. परागणा हा जिल्हा आहे आज. 24 परागण्याचे काय मिळाले, दिवाने अधिकार. कैलास खेरची दिवाणी नाही, तेरी दिवाणी. दिवाणी म्हणजे काय, कर गोळा करण्याचा अधिकार मिळाला. काय मिळाला मित्रांनो, कर गोळा करण्याचा अधिकार मिळाला 24 परागण्यातनं ठीक आहे. आणि 24 परागणाचं तुम्ही 2011 जनगणनेनुसार बघाल तर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. 2 नंबर ठाणे होता, महाराष्ट्रात प्रथम होता. तुम्हाला माहीत असेल ठाण्याचं विभाजन झालं आणि पुणे आहे सध्या प्रेझेंटली ठीक आहे. तर 24 परागण्याचं काय मिळालं होतं, सर्वात प्रथम दिवाणी अधिकार मिळाले. आणि राजा कोण झालं, मीर जाफर राजा झाला. कोण राजा झालं, मीर जाफर राजा झाला. आता मीर जाफरला का काढलं, मीर जाफर झाला त्याच्यानंतर मीर कासिम झाला, मीर कासिमला पुन्हा काढलं, पुन्हा मीर जाफर झाला आणि बक्सारचं युद्ध झालं. आता बक्सारचं युद्ध कसं झालं, काय झालं, हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.